यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा खास ठरला तो सुवर्ण होनामुळे, कारण ज्या होनाने 348 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला होता त्यातल्याच एका ऐतिहासिक होनाने आज रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला। हा ऐतिहासिक होन रायगडावर वास्तव्यास असणाऱ्या आवकीरकर कुटुंबियांकडे होता। या कुटुंबियांनी हा होन खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्त केला। त्याच कुटुंबियातील सदस्य असणाऱ्या नीलिमा आवकीरकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या होणाने शिवराज्याभिषेक झाला ते होऊन या वेळेला शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असताना वापरला आणि त्यानंच शिवाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला आहे। खरं तर ज्यांच्याकडे हा होन होता ते कुटुंबीय रायगडवर गावतात आणि त्या कुटुंबीय माझ्यासोबत आहेत, त्यांचा विशेष सन्मान असं संभाजीराजे यांनी केलेला आहे। कारण या कुटुंबियांचं मोठंपण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नीलिमा आहेत ज्यांच्याकडं खरं तर ज्यांना हे होऊन सापडलं होतं ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, परंपरेचं होतं आमचं, वंश परंपरेचं आमच्या देवऱ्यात पुजलेलं होतं आणि याचं महत्व काही आम्हाला माहिती नव्हतं। एक शिवरायांचं नाणं म्हणून आम्ही पूजत होतो आणि हे कोल्हापूरचे सह्याद्री प्रतिष्ठानचे हे सदस्य आहेत संदीप खांडेकर आणि प्रवीण उबाळे, हे आमचे खूप परिचयाचे आहेत। तर त्यांनी सहज ते पाहिलं आणि त्याचं महत्व त्यांनी आम्हाला सांगितलं की हे एक सामान्य नाणं नसून हे खूप मूल्यवान होन आहे। मग आम्हाला सुद्धा त्याची खूप मोठी जबाबदारी झाली, म्हणजे अशा सामान्य माणसाकडे अशी वस्तू ते एक चांगल्या ठिकाणी। मग आम्ही विचार केला की हे नाणं बाकी कोणाकडे न देता आपले जे रायगडासाठी जे कार्य करत आहेत आणखीन शिवाजीराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे त्यांच्याकडे द्यायचं ठरवलं आम्ही। मला सांगा, खरं तर आपण पाहतो की तुम्ही तुमच्या घरात असणारा ऐतिहासिक होन दिलेला आहात, अख्खा महाराष्ट्र सगळा पाहणार, जग पाहणार आहे, किती आनंद झालाय कारण तुमच्या घरात होता आणि तो घरातून आता बाहेर पडलाय, जगासमोर आले। खूप आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटत आहे ते। आपण पहिले खरं तर हे कुटुंबीय या कुटुंबियांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, कारण या कुटुंबियाने जे होन दिलेलं आहे ते होन खरं तर आजपर्यंत जे आहे ते शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरण्यात आलं नव्हतं, ते पहिल्यांदा या ठिकाणी देण्यात आलं आणि ते सुवर्ण जे होन आहे ते आपण पाहतो की यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरलंय हे एक विशेष म्हणावं लागेल। कॅमेरामॅन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, किल्ले रायगड। विठू माऊलीचा गजर म्हणजे नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट इथे शिवाजी चौकावर आज परंपरेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। यंदा हा सोहळा कोरोनामुळे साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे। यावेळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून माल्यार्पण करण्यात आलं आणि नंतर आरती करण्यात आली। मान्सून केरळमध्ये दाखल होताच अवघ्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल झाला। मोसमी पावसानं विक्रमी वेळेमध्ये यंदा महाराष्ट्रात प्रवेश केलाय। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरात हा मान्सून दाखल झालेला आहे। पुढच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राचा आणखी काही भाग पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे